यावेळी आपल्या सोबत आहे अस्सी मंदिरीचे आमदार अमित साठव साहेब. साठव साहेब, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेतलं, आता हे मोदी सरकारचे 9 वर्ष ही सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणसाठी आहेत म्हटलं, कशा प्रकारची ही योजना आहे केंद्र सरकारची आणि आपल्या मतदारसंघात जे मतदार लोक आहात, जे नागरिक आहेत, त्यांच्यासाठी ते कशा प्रकारे बेनिफिशियल असेल त्याबद्दल सर. असं आहे की गेल्या 9 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने क्रांतिकारक अशा प्रकारची कामं या देशामध्ये याच्या आधी कधीही झाली नाहीत अशा प्रकारची कामं ही केलेली आहेत. अनेक विश्वविक्रम सुद्धा या गेल्या 9 वर्षांमध्ये मोदी सरकारने केलेले आहेत. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, आयुष्यमान भारतची मेडिक्लेमची स्कीम असेल, जनधनची अकाउंट ओपनिंगची स्कीम असेल, 12 कोटी टॉयलेट्स या देशामध्ये निर्माण करण्याची स्कीम असेल, 6 कोटी माता बहिणींच्या घरी उज्ज्वला गॅसच्या मार्फत सिलेंडर किंवा गॅस देण्याची स्कीम असेल, किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची स्कीम्स असतील. आधी आपल्या देशामध्ये हायवे हा 2 किलोमीटर प्रति दिवस या स्पीडनी बनायचा, तो 38 किलोमीटर 36 किलोमीटर प्रति दिवस च्या स्पीडनी जो आपल्याकडे हायवे बनत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये स्मार्ट सिटीजची निर्मिती या आपल्या देशामध्ये होत आहे आणि एकंदरीमध्ये संपूर्ण जगामध्ये भारताचं नावलौकिक ज्या प्रकारे संपूर्ण जगामध्ये होत आहे आणि संपूर्ण जग हे भारताकडे ज्या आशेने पाहत आहे, मला असं वाटतं की नरेंद्र मोदींनी या जगामध्ये भारत देशाच्या विकासाची आणि प्रगतीची एक क्रांती केलेली आहे. आणि आता मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे ह्या संपूर्ण या एका महिन्यामध्ये, जूनच्या महिन्यामध्ये, मोदी @9च्या मार्फत या देशाच्या शेवटच्या माणसापर्यंत सरकारच्या सेवेचा काम आणि विकास पोहोचवण्याचं काम जे मोदी सरकारने केलं, ते केलेलं काम हे मोदी @9 या कॅम्पेनच्या माध्यमातून या देशाच्या शेवटच्या माणसापर्यंत ते काम पोहोचवण्याचं एक कॅम्पेन ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा संपूर्ण महिना ही राबवली जात आहे. त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये कॅम्पेन्स आहेत. त्याच्यामध्ये प्रबुद्ध नागरिक किंवा प्रॉमिनंट सिटिझन्स यांना पहिले भेटणे, भारतीय जनता पार्टीची मंडळ स्तरावरती टिफिन बैठकच्या माध्यमातून बैठक करणे, व्यापाऱ्यांची बैठक करणे, प्रबुद्ध नागरिकांचं संमेलन करणे, किंवा ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांचं संमेलन करणे, आणि आता 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत 10 दिवस डोर टू डोर कॅम्पेन, प्रत्येक घरापर्यंत पत्र घेऊन नरेंद्र मोदींच्या सरकारने काय काम केलं हे पोहोचवणे, असं एक संपूर्ण एक महिन्याची ही कॅम्पेन आम्ही हाती घेतली. पक्षातर्फे आपण जे राबवत आहे शासन आपल्या दारी, बरेचशे लोकांना शासनाचे जे योजना असतात, काही प्रकल्प असतात, त्यांच्याबद्दल काही जाणीव नसतं, माहिती नसतं, तर आपल्यातर्फे जे आपण राबवत आहे कार्यक्रम कशा प्रकारचे आपल्या पदाधिकारी कार्यकर्ते तिथपर्यंत पोहोचले? महाराष्ट्र शासनाचं शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम आहे, मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावरती अनेक शासनाच्या योजना असतात, संजय गांधी निराधार योजना असेल, अजून महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, अनेक प्रकारच्या योजना हे शेवटच्या माणसाला माहीत नसतात, त्याच्याबद्दल अवेअरनेस नसतं, त्याच्याबद्दल कुठून कुठल्या योजनेतून पैसे मिळवता येतात, कुठल्या योजनेतून मदत मिळवता येते, कुठल्या योजनेतून स्कॉलरशिप मिळवता येते, कुठल्या योजनेतून शिक्षणासाठी मदत मिळू शकते, इन्कम सर्टिफिकेट कसं तयार करायचं असतं, या सगळ्या गोष्टी या लोक इकडे तिकडे फिरत असतात आणि त्यामुळे शासन आपल्या दारीच्या माध्यमातून जनतेच्या घरापर्यंत शासन पोहोचून या सगळ्या योजनांची माहिती देणं, या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्सची माहिती देणं आणि वेगवेगळ्या प्रकारचे दाखले कसे मिळवता येतात याच्याबद्दलची माहिती देणं हे या कॅम्पेनच्या मार्फत शासन आपल्या दारी हे महाराष्ट्र शासन करीत आहे. सर, हे पण आपण बघितलेलं की काही जे विरोधक आहे आपल्या मतदारसंघात, ते असे आरोप करतात आहे की हे नुसतं प्रोपागेंडा आहे जे शासन दरबारी जे सुरू आहे आपलं जे कार्यक्रम. आणखीन जमिनी स्तरावर बघितलं की आपलं हे जे रोजगार जे आहे, रोजगारापासून बरेचसे युवक लोक मिळालेल्या नाही, त्यांना वंचित आहेत ते युवक लोक आणि बेरोजगारीचे ग्राफ वाढत आहे, असे लोक आरोप करतात, त्यावर आपण काय बोलणार? असं आहे, विरोधकांचं काम असतं आरोप करणं आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये विरोधक हे आरोप करत असतात, त्यांना तो अधिकार सुद्धा आहे आणि आम्हीही त्या केलेल्या आरोपांना पॉझिटिव्हली घेतो. त्याच्यातनंही एखादी गोष्ट जी राहून गेलेली असते किंवा एखादी गोष्ट जी मागे पडलेली असते ती समोर येत असते आणि त्याच्यातनं या सगळ्या आरोपातनं सुद्धा पॉझिटिव्हली या सगळ्या आरोपांना घेऊन त्याच्यातनंही काहीतरी
राहिलेली किंवा मागे पडलेली कुठली तरी गोष्ट किंवा कुठली स्कीम ही पुढे आणण्याचं काम आम्ही करत असतो आणि त्यामुळे अशा सगळ्या विरोधकांच्या सगळ्या स्टेटमेंटचं आम्ही स्वागत करतो. आणि हे पण जे शिवसेना उद्धव जे गट आहे त्यांच्या तर्फे आरोप केले जातात की भारतीय जनता पार्टी फोडाफोडीचे राजकारण करत आहे, कमल मिशन त्यांचे सुरू आहे, असे ते आरोप लावत आहे, इनकमिंग सुरू आहे असं ते बोलतात. की ज्या गटाला स्वतः मुख्यमंत्री असताना स्वतःच्या 55 आमदारांपैकी 40 आमदार सोडून गेले त्यांच्या नाका खालून आणि हे ते जाईपर्यंत त्यांना कळलं सुद्धा नाही, आता त्यांच्याबद्दल काय बोलायचं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला आरोप करेकडे आरोप करण्यापेक्षा हे लोक आम्हाला का सोडून गेले, काय कारण होती, याच जर त्यांनी आत्मपरीक्षण केलं तर मला असं वाटतं की त्याची कारण काय आहे हे त्यांना नक्कीच कळेल. सर पुढे आपण बघितलं की लोकल बॉडीचे इलेक्शन पण आहे, 2024 मध्ये पण इलेक्शन पार पडणार आहे, कशा प्रकारचा आपला एजेंडा राहणार, काय रोडमॅप आणि काय विजन आहे आपल्या मतदारसंघात? स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका होणार आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. मुंबईकरांनी गेल्या 25 वर्षामध्ये कशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणी त्यांचा पैसा चोरला, कोणी मुंबईला लुटलं, कोणी मुंबईचा कोपरान कोपरा विकून खाल्ला हे मुंबईकरांना चांगलंच माहिती आहे. आणि त्यामुळे देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये कशा प्रकारे चांगलं काम झालं किंवा 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं काम झालं, जलयुक्त शिवार असेल, कोस्टल रोड, वरळी ट्रान्सफॉर्मरली मेट्रो, आणि 2019 ते 2022 कशी कामं बंद पडली होती आणि 2022 मध्ये शिंदेजी आणि फडणवीस साहेबांचं सरकार पुन्हा आल्यानंतर कशा प्रकारे गेल्या 11-12 महिन्यांमध्ये प्रगतीची ट्रेन सुसाट निघालेली आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे बघून मुंबईकर जनता येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये आपला निर्णय त्यांनी जो केलेला आहे तो ईव्हीएमच्या मार्फत नक्कीच सगळ्यांच्या समोर आणतील. सर आपल्या मतदारसंघात आपण बघितलं की जे आरोग्य आहे, शिक्षण आहे, रोजगार आहे, तंत्रज्ञान आहे, त्यावर आपल्या कशा प्रकारचे कामं सुरू आहेत त्याबद्दल? असं आहे की आरोग्याच्या मार्फत तर मुख्यमंत्री सहाय्यक निधी जो असतो, सीएम रिलीफ फंड असतो, त्या सीएम रिलीफ फंडच्या मार्फत 2014 ते 2019 आम्ही किमान 200 लोकांना वेगवेगळ्या त्यांच्या उपचारांकरता पैसे मिळवून देऊ शकलो. मध्यंतरी 2019 ते 2022 हे पैसे आम्हाला मिळू शकले नाहीत कारण मुख्यमंत्र्यांचं कार्यालयच बंद पडलं होतं. पण आता माननीय एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा सीएम रिलीफ फंडमधनं पैसे मिळत आहेत. वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जे गरीब लोक असतात, ज्यांचं इन्कम सर्टिफिकेट असतं, ऑरेंज राशन कार्ड असतं, त्यांना 50% आम्ही सवलतीमध्ये त्यांचे वेगवेगळे उपचार हे करून देतो. त्या 50% पैशामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या निधीतून आपण पैसे मिळवून देतो. आयुष्यमान भारतची कार्ड ज्यांच्याकडे आहेत त्यांनाही सरकारी हॉस्पिटल्समध्ये आपण हे सगळं करून देतो. शिक्षणाच्या मार्फतही आता आज सकाळीच मी मुंबई महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये जाऊन 27 मोफत वस्तूंचं वाटप हे मी केलेलं आहे. आणि त्यामुळे विविध स्तरांवरती आम्ही मध्यंतरी मंगलप्रभात लोढाजी जे आपले मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये रोजगार मेळावे झाले, मोठ्या प्रमाणावरती युवकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला, अनेकांना त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळाल्या आणि आमच्याही मतदारसंघामध्ये तो झाला होता. किमान मला वाटते 1500 युवकांनी रजिस्ट्रेशन केलं, 1200 त्या ठिकाणी आले होते आणि मला वाटते 300 की 400 युवकांना त्याच्या मार्फत नोकऱ्या या मिळाल्या आणि त्या नोकऱ्यांच्या मार्फतही हे काम चालू आहे. आणि त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये खूप उत्तम काम हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या मार्फत सुरू आहे. येणारा निवडणूक समोर आहे, या निवडणुकीमध्ये जे मागच्या वेळेस जे सरकार होते त्यांनी म्हणजे कधी कोणत्याही अधिकाऱ्यांना भेटले नाही, कधी जे जनप्रतिनिधीला भेटले नाही माजी मुख्यमंत्री, आणि खूप काही कामाचं रखडलेलं आहे. येणारा निवडणूक जवळच आहे तर हे जे बाकीचे जे कामं आहेत ते आता पूर्ण होतील का? सगळी कामं पूर्ण व्हायला चालू झाली. असं आहे, मेट्रोचं काम बंद पडलं होतं, मेट्रोचं काम चालू झालं, मेट्रो 2A आणि 7 पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं. मुंबईचे एसटीपी आहे, सुएस ट्रीटमेंट प्लांट आहे, त्याचं टेंडर थांबलं होतं, ते पण त्याचं टेंडर झालं. मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं. मुंबई शहराच्या खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असा प्रश्न होता. 6,000 कोटीचं कॉन्क्रीट रोडचं टेंडर हे मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत काढण्यात आलं, त्याचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्यामुळे अनेक रखडलेली थांबलेली कामं महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार हे थांबलं होतं,
त्याची कामं पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे रखडलेली थांबलेली जी काही कामं होती ती पुन्हा एकदा एकनाथ शिंदेजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही पुन्हा सुरू करण्यात आलेली आहेत आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होण्याच्या दृष्टीने निघालेला आहे, दिशेने निघालेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यावेळेस पुन्हा महाआघाडीचा तवचा राहील असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. काय म्हणाल, काय सांगाल? त्यांना काय दावा करायचा आहे हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांना जे काही दावे करायचे आहेत ते दावे करू शकतात. पण मी मगाशी जसं सांगितलं की गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईचा कोपरान कोपरा कोणी विकून खाल्ला, मुंबईचा कोपरान कोपरा कोणी लुटला, मुंबईकरांचे पैसे कोणी चोरले लुटले हे मुंबईकरांना माहिती आहे आणि त्यामुळे हे माहीत असताना मुंबईकर हा सुजाण आहे आणि त्यामुळे मुंबईकर आपला निर्णय करणार आहे. हे सतत आपलं काम शुभ आहे, जनसंपर्क अभियान पण शुभ आहे, वेगवेगळे शासकीय उपक्रम बद्दल तुम्ही जनतेला माहिती पण देत आहे. शेवटी तुम्ही जनतेला आणखीन माहिती देण्याकरिता आणि त्यांना विश्वास जपण्याकरिता आपण एक काय आव्हान करणार? आम्ही तर जनतेला हेच आव्हान करू की जनतेनेच नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान केलं, जनतेनेच भारतीय जनता पार्टीला 282 जागा देऊन पहिल्यांदा सत्तेत आणलं, दुसऱ्यांदा 303 जागा देऊन सत्तेत आणलं. त्यामुळे जनतेला आमचं एकच आव्हान राहील की ज्या प्रकारचे आशीर्वाद आणि साथ सहकार्य जनतेने आमच्या बरोबर याच्या आधी ठेवलं तसं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जनतेने ठेवावं, जेणेकरून अजून जास्त याच्यापेक्षा अजून चांगलं लोकोपयोगी कामं हे केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत आपण ती सेवा जनतेच्या दारापर्यंत पोहोचू शकतो. ओके, हे होतं.